या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। आमचा पत्ता संगमनेर भंडारदरा मार्गावर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। येवला तालुक्याच्या राजकारणात लक्षवेधी भूमिका बजावणाऱ्या अंदरसूर ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच पदावर विद्यमान उपसरपंच तथा शिवसेनेचे नाशिक उपजिल्हा प्रमुख झुंजारराव देशमुख यांची निवड करण्यात आली। दरम्यान विद्यमान सरपंच सविता शरद जगताप या काही कारणास्तव रजेवर जात असल्याचा लेखी अर्ज येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयात दिला होता। रजेचा अर्ज मंजूर झाल्याने रिक्त असलेल्या सरपंच पदाचा कार्यभार प्रभारी सरपंच झुंजारराव देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे। प्रभारी सरपंच पदावर निवड होताच देशमुख समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसन सोनवणे, युवा नेते मकरंद सोनवणे, दीपक जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील देशमुख, मोहसिन इनामदार आदींनी मनोगत व्यक्त केले। नवनिर्वाचित प्रभारी सरपंच देशमुख यांचा राजकीय गटनेते ग्रामपंचायत सदस्य व समर्थकांनी यथोचित सन्मान करीत शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किसन सोनवणे, माजी सभापती मकरंद सोनवणे, तंटामुक्त अध्यक्ष सुनील देशमुख, माजी सरपंच मारुती वाघचोरे, सुदाम सोनवणे, ज्येष्ठ नेते भागीनाथ थोरात, युवा नेते दीपक जगताप, उज्ज्वल जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय ढोले, किशोर बागुल, सुनील सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी हितेश दाभाडे, येवला।